मुलाच्या मायेपोटी का असते ना, पण या माझ्याशी थोडं बरं वागायला लागल्या होत्या. त्यांच्या लाडक्या मुलानं माझ्या समोर गुडघे टेकले, बस संपलं माझं काम, संपलं. आता इथं राहून मला काय मिळणार आहे? छबीताई, मी तुमच्यासारखी नाहीये. स्वतःची स्वप्न सोडून नवऱ्याच्या माग फरफट करणारी. मी नाहीये या बिकतोळ जाऊबाई सारखी, नवऱ्याच्या अपयशामुळं घरात पुडत बसणारी. आणि मी या सुशीला देवींसारखी पण नाहीये, नवऱ्याचा मोठेपणा मिरवणारी. आणि मी या माई साहेबांसारखी तर अजिबातच नाहीये, स्वतःची सत्ता मुलाच्या हातात दिली आणि स्वतः काय सुन पुढला चार. सरपंच बाई मापात माप ओलांडलाय मी. तुमची ही दादागिरी आहे ना तुमच्या पाशी ठेवायची, अंगाला हात लावायची हिम्मत भी करू नका. जरा जरी टच केला ना तर ही घाटवाडीची पिंकी उभा सरकारवाडा जाळून टाकल. नाव नाही सांगणार सरपंच पिंकी. सरकारवाडा जाळताय, सरकारवाड्याकडे वाकड्या नजरने बघणाऱ्यांना डोळे फोडतो आम्ही. समृद्धी नगर आणि घाटवाडीच्या बाता करताय तुम्ही, अख्खं आडगाव जिवंत जाळेन. मग माड्यावर बसून तुमची सरपंच की मिरवा. आम्हाला मान पाहिजे, मग जान गेली तरी चालन. आमचा मान झाला होता तुम्ही, राजकारणीच निघाला. जायचंय ना तुम्हाला, जा निघा. चला सोडा माझा हात. तुम्ही काय मला घरात बाहेर काढताय? मी स्वतः चालले हे घर सोडून. निघा. जातेच कायमची. हा कायमचीच निघून जा, तुमची जागा तीच आहे घाटवाडीत. आणि तुमची बॅग राहिली ना ती देतो. क्या असल्या मुलीवर प्रेम केलंय आम्ही, आलं निघा.
काय बघताय आमच्या घरच्यांकडे? निघा. व्हिडिओ आहे का? मध्या पाठवून बघतो काय करता येईल का. शिला देवी, तुमचं आभाळ भर अभिनंदन. शेवटी तुम्ही तुमच्या मनासारखं केलं आहे का नाही? एक ऐसा आहे म्हणजे जे काही झालंय ते फक्त माझ्या मनासारखं. नाही तसं नाही, शेवटी तुम्ही आणि आम्ही काही वेगळं आहोत का? जे तुमचं तेच आमचं लवगीच. तुमच पण युवराज जेव्हा त्या घाटवडच्या पुरीला हाताला दोन खराब बाहेर काढत होता ना, तेव्हा आम्ही मनातल्या मनात तुमचं खंडी भर कौतुक करत होतो. म्हणजे साप पण मिळाला पाहिजे, गाठी पण शाबूत राहिली पाहिजे. ही जी कला तुम्हाला साध्य झाली आहे ना, अद्भुत. केवळ अद्भुत. किती कौतुक करणार आहात तुम्ही? तुम्हीच म्हणता ना, रागावर नियंत्रण ठेवायला हवं. ते मी ठेवलं जिंकण्यासाठी. वार पलटवार करत बसण्यापेक्षा तिची दुखरी न शोधून काढली आणि त्याच्यावर अलगद दाब दिला. कमाल काम केलं. कमाल. मी सत्तेसाठी वापरलेलं प्याद ते या राजाची जागा घेणे इतपत ताकवदान होत होत. आमची सरपंचकी, आमच्या सरपंचकीवरती न घाला घातला. आता आमची आमदारकी पण बाळकवायला निघाली. त्या घाटवडीच्या पुरीला तिची औकात दाखवणं जास्त महत्वाचं होत. आणि ते काम तुम्ही केलं. कसं केलं? हिला वाटत काही जादूगरीने जादू केलीच होती तिनं माझ्या युवराजवर तिच्या प्रेमाची. पण या जगामध्ये अशी कुठली बी शक्ती नाही की जी आईला आपल्या पोरापासून दूर करू शकते. इसरले की आधी पडत घेतलं मी, कारण मला माझ्या युवराजची काळजी. त्या पोरीला या घरातनं बाहेर काढण्या अगोदर युवराजच्या मनातनं तिला बाहेर काढणं हे जास्त गरजेचं होत. ते काम तुम्ही केलं. युवराजला तिच्या प्रेमातून बाजूला केलं आणि त्या घाटवडच्या पोरीला या घरातून बाहेर काढलं.